23 से 26 जनवरी तक रोटरी उत्सव का आयोजन किया गया था। इसी के चलते 26 जनवरी को राज्य के वित्त व वन राज्य मंत्री तथा पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने परिवार सहित रोटरी उत्सव में भेंट दी। उनके आगमन पश्चात पारंपरिक रूप से उनका स्वागत कर उपस्थित मान्यवरों के हाथों दीप प्रज्वलन किया गया। कार्यक्रम में देशभक्ति गीत प्रदर्शित किया गया। उपस्थितों का पुष्पगुच्छ से स्वागत कर राज्य के वित्त व वन राज्य मंत्री तथा पालक मंत्री का शॉल श्रीफल व पुष्पगुच्छ से स्वागत किया गया। रोटरी क्लब ऑफ चंद्रपुर तरफ आयोजित समारोह कार्यक्रम आज उद्घाटन कार्यक्रम दौरान मान्यवरों ने अपने विचार व्यक्त किए। साथ ही राज्य के वित्त व वन राज्य मंत्री तथा पालक मंत्री सहित उनके परिवार को रोटरी क्लब की ओर से स्मृति चिन्ह देकर सम्मानित किया गया। इस वक्त कार्यक्रम में राज्य के वित्त व वन राज्य मंत्री तथा पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, सीए रमेश मामीडवार, मधुसूदन रुंगटा, इब्राहिम जवेरी व अन्य मान्यवरों सहित शहर के प्रतिष्ठित नागरिकों की उपस्थिति थी। मैं मारुति जयंत मामीडवार जी और श्री यशवंत कुलकर्णी जी को श्रद्धांजलि देता हूँ कि जिसकी वजह से आज रोटरी क्लब ऑफ चंद्रपुर आगे आया है। आज जो हमारे बीच में नहीं है, लेकिन रोटरी उत्सव उनकी प्रेरणा उससे वह आगे बढ़ा है। इसके सबसे पहले स्रोत हमारे पास प्रेसिडेंट एडवोकेट प्रशांत खजांची और इसके एडवाइजर शफीक अहमद साहब रहे हैं। 7 वर्षों पूर्व उन्होंने वर्धा से कल्पना लाकर यहाँ पर रखी और कहा कि इस तरह का हम आयोजन करेंगे, इससे चंद्रपुर में रोटरी क्लब द्वारा तरह से भी जो हम आयाम करते हैं उसके साथ यहाँ के लोगों को पता लगे कि किस तरह से एक जगह आकर क्या क्या चीजें उपलब्ध हो सकती है और किस तरह काम कर सकते हैं। दिनाच्या शुभकामना। मनीषा ने सुंदर गाणं म्हटलं, प्रजासत्ताक दिनाचं साजेसं म्हटलं, तुम्हाला मला देशभक्ति ना हो क्षणिक उबाल, मन में पले वह पूरे साल। देशभक्ति च्या अनेक व्याख्या आहेत, कोणी मशीन गन घेऊन सीमेचं रक्षण करणं हे देशभक्तीच्या व्याख्येचा एक प्रकार आहे, पण हे खरं आहे की देशभक्तीच्या या व्याख्येमध्ये सोडलं तर 13 डॉक्टर आहेत। सर्व डॉक्टर आहे, माझे सागे डॉक्टर, त्यांच्या मिसेस डॉक्टर, वडील डॉक्टर, मामा डॉक्टर, मीच एक डॉक्टर झालो नव्हतो। पण मी आमदार झाल्यानंतर हे सांगू शकतो की आमच्याकडच्या 13 डॉक्टरांनी जेवढे पेशंट पाहिले नसतील त्याच्यापेक्षा जास्त पेशंट मी आमदार म्हणून पाहिले। आणि माझ्या मुलीला जेव्हा विचारलं, एक तिच्या कॉलेजमधला पहिला दिवस होता, सर्व विद्यार्थ्यांना विचारलं, मी अर्थमंत्री हूं मगर मेरे प्रेरणा में आप भी एक पार्ट हो। कारण जेव्हा अर्थमंत्री म्हणून मला आमचे सचिव सुधीर श्रीवास्तव कागद घेऊन आले, मला म्हणाले की 3 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर आहे, 23 हजार कोटीचं वर्षाला आपण व्याज देतो, माझ्या चेहऱ्यावर हास्य होतं। ते म्हणाले आप क्यों हस रहे, कर्जा आहे चिंता नाही आहे, बोलले चिंता क्या करनी है। बोलले मैं अमिताभ का फॅन हूं, त्रिशूल चित्रपट का उसका डायलॉग मुझे याद है, मेरे जेब में 5 फुटी कबड़ी नहीं मगर मैं 5 लाख का सौदा करने आया हूं।
तिजोरीत पैसे नसतील पण विकासासाठी चंद्रपूरला पैसे कमी पडणार नाही हा माझा संकल्प आहे आणि हा संकल्प साध्या कारणाकरता आहे की जेव्हा महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं तेव्हा ते वर्णन केलं जातं चांद्यापासून बांद्यापर्यंत. आता आपल्यापैकी अनेकांना बांदा या शब्दाचा अर्थ बांद्रा हा शब्द करतात पण खरं तर बांद्रा नाही आहे ते चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणजे सिंधुदुर्गचं शेवटचं हे गाव आहे बांदा आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण महाराष्ट्राचं वर्णन करतो. कितीही विचार केला तरी बांद्यापासून चांद्यापर्यंत आपण वर्णन करत नाही. मग आपण जर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचं वर्णन करतो याचा अर्थ सुरुवात तर चांद्यापासून आहे. महाराष्ट्राची सुरुवात जर चांद्यापासून असेल तर घराच्या समोरचा दिवाणखाना कुणीही उत्तम ठेवेल की खराब ठेवेल. आपल्या घराचा दिवाणखाना जर आपण बैठक जी हॉल आहे त्याची सुरुवात घराची होते ती उत्तम झाली पाहिजे आणि हाच माझा संकल्प आहे. आणि हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य हे आवश्यक लागणार आहे. हे खरं आहे की आपण